नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात आलेल्या भीषण पूर परिस्थितीमुळे अस्ताव्यस्त झालेल्या जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेले नाही, तर आज ईदीच्या सणाला बकऱ्यांची कुर्बानी न देता त्यांचा संपूर्ण खर्च हा पूरग्रस्तांना देण्याचा पुरोगामी निर्णय कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी घेतलाय। कोल्हापूर जिल्हा गेल्या आठवडाभरापासून पुराच्या पाण्याखाली गेलाय, अद्यापही इथली स्थिती पूर्वपदावर आलेली नाही। कोल्हापुरात आलेल्या इतक्या भीषण आकस्मिक संकटाच्या पार्श्वभूमीवर ईद साजरी करण्यासाठी लागणारे बकऱ्यांची कुर्बानी इत येणारा खर्च टाळून तो खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय इथल्या मुस्लिम समाजाने घेतलाय। मुस्लिम तरुणांनी या संदर्भात आपल्या समाजाला आव्हान केलंय। इस्लाममध्ये कुर्बानीचे हेच तत्व असल्याचे हे तरुण सांगतात। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।